निरवडी भंडारवाडी येथे संजय अंकुश बागवे यांच्या घराला आग लागून सुमारे 20 लाखाचे नुकसान झाले आहे. सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. आग आटोक्यात आणण्याचा ग्रामस्थांनी प्रयत्न केला पण अपयश आले. आगीत बागवे यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. सावंतवाडी तालुक्यातील निरवडे भंडारवाडी भागात संजय अंकुश बागवे राहतात. सोमवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे घरातील कामे करत असताना घराचे वासे पेटताना दिसले. दरम्यान ते आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात असताना आगीने रौद्ररूप धारण केले. बागवे यांनी आरडाओरड करत आपल्या पत्नीसह दोघा मुलांना बाहेर काढले. काही साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु काही वस्तू मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना अन्य वस्तू बाहेर काढणे शक्य झाले नाही आणि काही वेळातच घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या. आग लागल्याचे कळताच ग्रामस्थांनी धाव घेतली. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने सर्व काही खाक झाले आहे. या घटनेची माहिती काँग्रेसचे पदाधिकारी प्रमोद गावडे यांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार लागलेल्या आगीत बागवे यांच्या घरातील कपडे, टीव्ही, फ्रीज अशा जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. याची माहिती मिळताच तलाठी व महसूल प्रशासनाने त्यांच्या घराकडे धाव घेतली.